उद्या खरं तर सिनेटच्या निवडणुकीचं मतदान होणार आणि काल रात्री विद्यापीठांनी एक परिपत्रक काढलं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की सिनेटच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात येत आहे. केवळ आणि केवळ युवासेना परत एकदा 10 पैकी 10 जागा जिंकणार या भीतीपोटी या निवडणुकीला एकदा नाही तर दुसऱ्यांदा स्थगिती देण्यात येते. खरं तर ही निवडणूक ही 10 सप्टेंबर 2023 रोजी होणार होती. त्यावेळी तब्बल 92,000 पदवीधरांची नोंद या निवडणुकीत झाली होती आणि तेव्हा देखील सरकारला हीच भीती वाटली की निवडणुकीला सामोरे गेलो तर 10 पैकी 10 जागा युवासेना जिंकेल, आपण तोंडावर पडू, म्हणून त्यांनी ती निवडणूक स्थगित केली. त्यानंतर संपूर्ण मतदार यादी ही खारिज करण्यात आली, परत एकदा शून्यापासून मतदार नोंदणी झाली, परत एकदा निवडणुकीचं परिपत्रक काढलं, परत एकदा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आणि हे सगळं केल्यानंतर निवडणुकीचं मतदान हे एक दिवसावर आल्यानंतर जेव्हा शिंदे गट, भाजप आणि त्यांच्यासोबतचे जे कोण मित्रपक्ष आहेत यांच्या लक्षात आलं की आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवासेना ही इतिहासाची पुनरावृत्ती करेल, 10 पैकी 10 जागा जिंकेल, तेव्हा घाबरून त्यांनी या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे असा आमचा थेट आरोप आहे. आणि ही लोकशाहीची हत्या आहे, एकदा निवडणुकीची घोषणा झाल्याच्या नंतर अशी निवडणूक रद्द करता येत नाही, एकदा नाही तर 2 वेळा ही निवडणूक रद्द झालेली आहे. आणि त्यामुळे जो काही उच्च शिक्षित वर्ग आहे, जे कोण पदवीधर आहेत, त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. हा पदवीधरांचा अपमान आहे ज्यांनी स्वतःचा वेळ काढून मतदानाचा त्यांनी हक्क बजावण्याकरता ची तयारी केली होती, हा त्यांचा अपमान आहे. नाही, मुंबई विद्यापीठ ही एक स्वायत्तता संस्था आहे, पण गेल्या वर्षभरात मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर हा आम्ही मंत्रालयासमोर 2 वेळा झुकताना पाहिले आणि त्यामुळे कुठेतरी विद्यापीठ आता विद्यापीठाचं प्रशासन चालवते की मंत्रालय चालवते हा देखील प्रश्न आज आमच्या समोर आहे. खरं म्हणजे विद्यापीठाची निवडणूक ही विद्यापीठांनी घेतली पाहिजे, त्यामध्ये शासनाने हस्तक्षेप करण्याचा काही संबंधच नाही. पण केवळ आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या युवासेनेला यश मिळू नये, यश मिळाल्यानंतर उद्याच्या विधानसभेमध्ये त्याचा कुठेतरी परिणाम होईल. मुंबईची पदवीधरची निवडणूक हे तोंडावर पडले, शिक्षक निवडणूक हे तोंडावर पडले, त्यानंतर परत एकदा सिनेटमध्ये तोंडावर पडले, तर उच्च शिक्षित हे केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाच्या मागे आहेत हे समोर येईल. या भीतीपोटी ही निवडणूक स्थगित करण्यात आली. नाही बघा, कसं आहे की 2 महिन्यामध्ये आमचं सरकार येत आहे. आमचं सरकार आल्याच्या नंतर ज्यांनी कोणी या कट रचलाय यांना आम्ही आमच्या पद्धतीने 100% उत्तर देऊ. विद्यापीठाचे जे कोण अधिकारी आहेत यांना कालपासून पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे, कारण त्यांना भीती आहे की मतदार किंवा उमेदवार किंवा शिवसेना युवासेना यांच्याकडनं त्यांना कुठला धोका आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तुमचे जे पप्पा आत्ता सरकारमध्ये बसलेत यांनी तुम्हाला 2 महिन्याकरता संरक्षण दिलं असेल, 2 महिन्यामध्ये जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा या सगळे जे विद्यापीठाचे अधिकारी ज्या लोकांनी हा कट रचलेला आहे, ज्यांनी आमच्या कार्यकर्त्यांची जी काही 2 वर्षाची मेहनत आहे याला कुठेतरी ठेस पोचवलेली आहे, या सगळ्याचा हिशोब युवासेना म्हणून आम्ही घेऊ. आणि जर कुठे यामध्ये कुठला भ्रष्टाचार झाला असेल किंवा सरकारच्या दबावापोटी जर अधिकारी काम करत असतील तर त्यावर योग्य ती कारवाई सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. आम्ही आजच उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत आहोत. आज शनिवार असला तरी जे काही वेकेशन बेंच असतं त्याच्यासमोर आमचा प्रयत्न आहे. आणि हा जो काही कट रचला गेलाय याचं मोडस ऑपरेंडी आपण समजून घ्या असं आपल्याच माध्यमातून आम्हाला कळतंय की 15 दिवसांमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल, त्यामुळे केवळ 15 दिवस या निवडणुका पुढे ढकलायच्या आणि नंतर जरी कोर्टाचे आदेश आले तरी विधानसभेपर्यंत या निवडणुका होणारच नाहीत. म्हणजे विधानसभेच्या आधी सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाही, एवढा सरळ सोपा यांचा हा प्रयोग आहे आणि तो त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आमचा कोर्टाकडे हीच विनंती असणार आहे, मागणी असणार आहे की आचारसंहिता लागायच्या आधी या निवडणुका होऊन झाल्या पाहिजे. एबीव्हीपी काय म्हणते यावर काय मी उत्तर द्यायला एवढं काय मला महत्वाचं ते वाटत नाही, कारण ते दरवेळी निवडणुका मुंबई विद्यापीठात लढतात, दरवेळी तोंडावर पडतात. पण एबीव्हीपीचेच मंत्री
हे म्हणजे एबीपीचे एक माजी पदाधिकारी चंद्रकांतदादा पाटील हे आज या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. वर्षभरापूर्वी एबीपीनीच एक पत्र रातोरात टाकलं होतं की ही निवडणूक रद्द व्हावी. त्या पत्राची दखल घेऊन आशिष शेलार यांनी चंद्रकांतदादांना पत्र पाठवलं आणि रातोरात त्याच पत्राची दखल घेऊन चंद्रकांतदादांनी ती निवडणूक स्थगित केली. त्यामुळे एबीपीच्या मागणीला हे सरकार किती महत्व देतं सिनेट संदर्भात हे वर्षभरापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे आता एबीपीनी या दुटप्पी भूमिका घेऊ नये. तुमची जर हिंमत असेल तर तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरा. उद्या शेड्यूलप्रमाणे निवडणुका घ्यायला सरकारला भाग पाडा. मग आपण निवडणुकीला सामोरे जाऊ. पदवीधर कोणाच्या बाजूने आहे दिसून येईल. नाही, आपण लोकसभेमध्ये पाहिलं की जवळपास हे महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर 2 वर्ष त्यांनी कुठल्याच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका सुद्धा घेतल्या नाहीत. आणि त्यानंतर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा सगळी धनशक्ती आणि सगळ्याचा वापर करून सुद्धा ईडी आयटी सीबीआयचा वापर करून सुद्धा 31-16 असा निकाल लागला. 31 जागा महाविकास आघाडी जिंकली. त्यानंतर झालेल्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्यामध्ये सुद्धा पदवीधरची असेल शिक्षकची असेल या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठं यश प्राप्त झालं. परत एकदा सिनेटच्या निवडणुकीत जर यश प्राप्त झालं तर उद्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे अगदी हा जो कोकण पट्टा आहे आणि मुंबई पट्टा आहे इथे जर आम्ही 10 पैकी 10 स्वीप केला तर त्यावर त्याचा परिणाम होईल. या एका भीतीपोटी या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. हा मुद्दामून हा तोच डाव आहे की आम्ही जरी आता कोर्टात गेलो आणि कोर्टाने जरी लगेच निकाल दिला नाही आणि तोपर्यंत जर विधानसभेची आचारसंहिता लागली तर परत एकदा 2 ते 3 महिने निवडणूक पुढे जाईल. त्यामुळे तुर्तास विधानसभेच्या आधी निवडणूक घ्यायची नाही एवढ्या एका डावापोटी या लोकांनी काल ते पत्रक काढले आणि निवडणुकीला स्थगिती दिलेली. आम्ही आज तरी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. याचिकेमध्ये आमची हीच मागणी असणार आहे की शेड्यूलप्रमाणे म्हणजे उद्याच्या उद्या या निवडणुका व्हाव्यात अशी आम्ही विनंती करणार आहोत. पाहूया आता आज आम्हाला तारीख मिळते का, त्यावर सुनवाई होते का. आणि त्याचबरोबर आज मातोश्री येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांनी सगळे उमेदवार आणि आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा बोलवलेली आहे. त्यामध्ये चर्चा केल्याच्या नंतर आदित्य ठाकरे साहेब ही युवासेनेची पुढची भूमिका जाहीर करतील. धारावीचा हा संपूर्ण प्रश्न मला वाटतं त्यावर वारंवार भूमिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मांडत आलेलो आहोत. स्वतः उद्धव साहेबांनी मोर्चा देखील काढलेला आहे आणि आज जो काही प्रकार घडतोय तिकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड या तिकडच्या आमदार आहेत त्या उपस्थित आहेत. त्याचसोबत आमचे सुद्धा शिवसेनेचे सगळे नगरसेवक पदाधिकारी विभाग प्रमुख हे देखील उपस्थित आहेत. मी आत्ताच टीव्हीवर पाहिलं आणि त्यामुळे तो जो काही प्रश्न आहे हा केवळ आता धारावीचा नसून हा मुंबईचा प्रश्न आहे. यावर आता मुंबईकरांनी आवाज स्वतःहून उचलला पाहिजे. त्याला पाठिंबा त्या आवाजाला हा शिवसेना म्हणून आम्ही नक्की देऊ. आणि या संपूर्ण प्रश्नाबाबत मला वाटतं आमचे नेते प्रवक्ते वारंवार बोलत आलेत हे आज देखील त्यावर भूमिका मांडतील. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.